डोंबिवलीत पहिल्यांदाच स्वस्त दरात म्हणजे गरीब आणि मध्यमवर्गीयांना परवडेल असा संपूर्ण फॅसिलिटी असलेला अत्याधुनिक असा दाताचा दवाखाना डोंबिवलीकर डॉक्टर कांबळी दाम्पत्य आणि इतर डॉक्टरांच्याकडून उघडण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दवाखान्यातील संपूर्ण कामकाज डिजिटल पद्धतीने होणार आहे. आज या डिजिटल दातांच्या दवाखान्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. लोकांना मदत आणि सामाजिक काम होईल या हेतूने हा दवाखाना उघडण्यात आला असून भविष्यात इतर शहरातसुद्धा याच धर्तीवर उघडण्याचा मानस डॉक्टर कांबळी यांचा आहे. मूळचे डोंबिवलीकर असलेले डॉक्टर अमय कांबळी, त्यांच्या पत्नी डॉक्टर दीपा कांबळी, डॉक्टर अन्सारी आणि इतर डॉक्टरांनी डोंबिवलीत सामाजिक बांधिलकी म्हणून अत्यंत स्वस्त दरात दाताचा दवाखाना डोंबिवली पश्चिम कोपर येथे उघडला आहे. डॉक्टर अमय कांबळी आणि डॉक्टर अन्सारी मागील 23 वर्षापासून दाताचे डॉक्टर म्हणून काम करत आहेत. ज्या पेशंट्समुळे आपण इथपर्यंत पोहोचलो त्यांना आपण परत काहीतरी दिले पाहिजे या हेतूने डॉक्टर कांबळी दाम्पत्याने डोंबिवली पश्चिमेत कोपर येथे आधी डेंटल केअर सुरू करण्यात आले. यामध्ये दाताचे बरेचसे उपचार हे माफक दरात होणार असून यामध्ये कन्सल्टन्सी आणि डिजिटल एक्सरे, कॅप तुटणे हे मोफत असणार आहे. तसेच पेशंट एकदा क्लिनिकमध्ये आला की त्याचा संपूर्ण डेटा हा डिजिटल पद्धतीने सेव्ह करण्यात येईल. यामध्ये त्यांना पुढे जाऊन कधीही आपण कोणते उपचार घेतले आहे हे मोबाईलमधील ॲपच्या मदतीने पाहू शकतात, तसेच ते डाउनलोडसुद्धा करू शकतात असे डॉक्टर अमय कांबळी यांच्याकडून सांगण्यात आले. आज या डिजिटल दाताच्या दवाखान्याचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले आहे. स्वतः मंत्री चव्हाण आणि परिवार डॉक्टर कांबळी यांच्याकडून दाताचे उपचार घेतात. एक डॉक्टर निकून सोनार ओके क्वाईट सिनियर सर 4-5 वर्ष काय सांगाल, काय माहिती द्याल. May 6, 2023 प्रॅक्टिसमध्ये 23 वर्ष कम्प्लीट होत आहेत. ज्या पेशंटच्या खांद्यावर ठेवून आम्ही इथपर्यंत आलो तर कुठेतरी ते पेशंट आता मागे सुटल्यासारखे वाटतात, कारण जशी प्रॅक्टिस वाढत गेली तसे आम्ही ॲडव्हान्स करत गेलो त्याप्रमाणे थोडेसे रेट चेंज झाले, त्यामुळे ती लोकं आता येत नाही, मग त्यांच्यासाठी काय. म्हणून आधी ही कन्सेप्ट, आता या कन्सेप्टमध्ये आपण पेशंटला सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करतोय. सगळ्या म्हणजे डेंटिस्ट्रीमध्ये आज जगामध्ये जे काही ट्रीटमेंट चालतात त्या सगळ्या ट्रीटमेंट इकडे अवेलेबल आहेत ॲट दी बेस्ट फॅसिलिटीज, स्कॅनिंगपासून एक्सरेजपासून सगळं, पण ते सगळ्यात कमी रेटमध्ये देण्याचा प्रयत्न आहे. ह्याच्यामध्ये पेशंटला जे काही चार्जेस असतील त्याच्यापैकी 50% चार्जेस आम्ही भरतो आणि उरलेले फक्त 50% चार्जेस पेशंटला भरायला लागतात. कन्सल्टेशन, डिजिटल एक्सरेज किंवा या बेसिक प्रोसिजर जसं कवळी तुटली, काही कॅपस निघाली, या सगळ्या प्रोसिजर्स आहेत त्या पेशंटला टोटली फ्री असतील. एवढंही करून जर काही लोकांना ते जमत नसेल आणि तेवढं पण त्यांना भरता येत नसेल, कोणाकडे कवळ्या नसतील, कोण एकटेच असतील, राहत असतील, असा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांची ट्रीटमेंट पूर्णपणे फ्री पण करता येईल, पण मग दे शुड बी थ्रू अ प्रॉपर सोर्स, व्हेरीफाय केल्यानंतर ते पण करण्यात येईल. आज इथपर्यंत पोहोचल्यानंतर हे फक्त आम्ही डोंबिवलीच्या लोकांना परत काहीतरी देतोय, कारण त्यांच्यावरून तर आम्ही इथपर्यंत आलो. कसं आहे आता इकडे आम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही ट्रीटमेंटमध्ये, मग बाकीच्या आमच्याच क्लिनिकचं उदाहरण घेतलं मग तिकडे रेट आणि मग इकडे रेटमध्ये फरक कसा किंवा आम्ही कसं सस्टेन करणार आहोत, ते बंद पडेल का. तर त्या दृष्टीने हे सस्टेनेबल प्रॉफिटमध्ये हे कमवण्या चालवण्यासाठी क्लिनिक सगळं डिजिटल करण्यात आले. पेशंट आतमध्ये आला की पेशंटचं नाव रजिस्टर होईल, पेशंटने एक ॲप डाउनलोड करून घ्यायचा, ज्यांच्याकडे फोन नसतील त्यांना एक कार्ड दिलं जाईल, कार्डवर पेशंटचा कोड असेल, सगळं डिजिटल. पेशंटचं एक्सरेज जे काय घेतले जातील ते डिजिटलवर असतील, पेशंटचं प्रिस्क्रिप्शन डिजिटल असेल, पेशंटचं पूर्ण रेकॉर्ड डिजिटल असेल. समजा घरी जाऊन किंवा 1 वर्षाने जरी पेशंटला त्याचा रेकॉर्ड बघायचं आहे, पेशंटने ॲप ओपन केला, पेशंट तो डाउनलोड करू शकतो, प्रिस्क्रिप्शन डाउनलोड करू शकतो, प्रिस्क्रिप्शन घेऊन जाऊ शकतो, त्यामुळे प्रिस्क्रिप्शनचा खर्च येत नाही, फाईल्स मेंटेनन्सचा खर्च येत नाही. हे सगळं आतमध्ये आल्यानंतर त्यामुळे कन्सल्टेशन आणि एक्सरेज म्हणून फ्री आहे. आतमध्ये आल्यानंतर जे काही ट्रीटमेंट होते, नॉर्मल जे काही मापं घेतली जातात किंवा बाकीचे जे प्रोसिजर्स आहेत, या सगळे डिजिटल या स्कॅनच्या थ्रू होतात. स्कॅनच्या थ्रू झाल्यानंतर आपल्याला ॲज सच त्या सगळ्या मटेरियलचा खर्च येत नाही. लॅबमध्ये गेल्यानंतर लॅबवाल्यांना त्याचा खर्च येत नाही, कारण जे काही आपण स्कॅन केलेले आहे त्या फाईल्स डायरेक्ट मेलच्या थ्रू जातात. या सगळ्याचा परत खर्च वाचतो, या सगळ्याचा बेनिफिट पेशंटला मिळतो. त्यामुळे आम्ही हे सस्टेन कसं करणार आहोत, डिजिटल करून. अमय कांबळी आणि त्यांच्या पत्नी
या गेली अनेक वर्ष या डॉक्टर म्हणून आणि डेंटिस्ट म्हणून डोंबिवली या शहरामध्ये अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने काम करताना आम्हाला गेली अनेक वर्ष आम्ही पाहतो आहे आणि अनेक वेळेला त्यांच्याशी चर्चा करत असताना एक सामान्य माणसाला आवश्यक असणाऱ्या व्यवस्था या समाजामध्ये कशा निर्माण करता येऊ शकतील आणि मग त्याला एक वेगळं मॉडेल आम्हाला कसं तयार करता येईल अशी अनेक वेळेला त्यांच्याशी चर्चा करत असताना ते नेहमीच आम्हाला सांगताना दिसत होते आणि खरं तर मला आज त्यांनी एक अक्षय तृतीयेच्या निमित्ताने एक सरप्राईज असं गिफ्ट दिलं आहे की या शहरामध्ये डिजिटल असा दवाखाना असला पाहिजे आणि तो गरीब आणि सर्वसामान्य माणसांना अतिशय स्वस्त दरात असला पाहिजे. खरं तर ट्रस्टच्या माध्यमातून अशी कामं बऱ्याच ठिकाणी होत असतात परंतु ट्रस्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देणगीदार वगैरे अशा सगळ्या ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतात ते आणि ते मेंटेन करणं तेवढं पॉसिबल नसतं. म्हणून एक स्वतःच एक पाऊल पुढे जाऊन एक वेगळ्या पद्धतीने जसा पूर्वी दवाखाना हा कन्सेप्ट होता त्या पद्धतीने त्यांनी हा एक चांगला आदी या नावाने सुरू केलेला हा एक उपक्रम जो शहरात आणि पूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी खरं तर अतिशय वेगळ्या पद्धतीने काम करेन आणि मी दोन्ही दाम्पत्यांना कांबळी दाम्पत्यांना डॉक्टरांना दोघांनाही आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकारी डॉक्टर्सना आणि त्यांच्या स्टाफ्सना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना विनंती करतो की या सुव्यवस्थेचा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला लाभ घेता येईल आपण सर्वांनी तो घ्यावा एवढीच विनंती. धन्यवाद. प्रॅक्टिस केल्यानंतर मनात असं आलं की प्रत्येक डोंबिवलीकराला एव्हरी कॉमन मॅन शुड अवेल द डेंटल ट्रीटमेंट ऍट द व्हेरी बेसिक कॉस्ट आणि सगळं अवेलेबल झालं पाहिजे आपल्या डोंबिवलीकरांना. म्हणून मनात अशी कल्पना आली आणि असंच आमच्या आधीचा निर्माण झाला. अँड आय वुड से की वी आर ट्राईंग टू गिव्ह द बेस्ट ऑफ द सर्व्हिसेस ऍट द बेस्ट कॉस्ट ऍट आधी. त्याबद्दल काय सांगा? हो नक्कीच मी असं म्हणेन कारण क्वालिटी कॉम्प्रोमाइज काही न करता लेटेस्ट डिजिटल डेंटिस्ट्री पासून सगळं इथे अवेलेबल आहे. सो आय अपील आणि आय होप दॅट सगळ्या डोंबिवलीकरांनी त्याचा फायदा घ्या. थँक्यू. देखिए आज ईद भी है अक्षय तृतीया भी है और ये एक बोल सकते हैं कि ये हिंदू मुस्लिम यूनिटी का एक बहुत अच्छा यू कैन से इट्स लाइक अ संगम हमारा एक दो कम्युनिटी का मिलके और हम लोग आज से नहीं ये हम लोग 25 साल से करते आ रहे हैं.